शिवजयंती उत्सव समिती नेरळ आयोजित शिवजन्म उत्सव 2024 27 मार्च 2024 ते 30 मार्च 2024 पर्यंत. विशेष आकर्षण विनोदवीर भाऊ कदम यांचे गाजलेले नाटक करून गेलो गाव. शनिवार दिनांक 30 मार्च 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदान नेरळ येथे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती गुरुवारी मोठ्या उत्साहात नेरळमध्ये साजरी करण्यात आली. तर आयोजित किल्ले कुलाबा ते नेरळ अशी 90 किलोमीटर शिवज्योत दौड सकाळीच नेरळ येथे तरुण घेऊन आल्यानं या शिवज्योतीचं दर्शन शिवप्रेमींनी पूजा अर्चा करून केली होती. पारंपरिक ढोल ताशांचा गजर आणि शिवरायांच्या जल्लोषानं परिसर दणाणून गेला होता. नेरळ शहरात नेरळ शिवजयंती उत्सव कमिटीकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती गुरुवारी 28 मार्च रोजी साजरी करण्यात आली. त्यापूर्वी गेले 2 दिवस शहरात तरुणांसाठी विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी काही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात रांगोळी स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती आणि यात तरुणांनी सहभाग नोंदवत चांगला प्रतिसाद दिला. तर नेरळ जकात नका येथून सुरुवात झालेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मिरवणुकीला सायंकाळी 6 वाजता वाजत गाजत सुरुवात करण्यात आली. पारंपरिक वेशभूषा परिधान करण्यात आलेले छत्रपतींचे मावळे वारकरी संप्रदायातील मंडळी यामध्ये सहभागी झाले होते. विविध राजकीय नेते देखील यावेळी एकत्र आलेले होते. घोडे बैलगाडा डीजे ढोलताशा यांसारख्या वाद्यांवर तरुणाई थिरकत होती. मुख्य बाजारपेठ ते खांडा अशी मिरवणूक कुंभारळी ते चेडोबा देवस्थानापर्यंत काढण्यात आली होती. मिरवणुकीत मल्लखांब हे नागरिकांचं मुख्य आकर्षण होतं. यातून शिवप्रेमींनी नागरिकांना सुदृढ शरीर राहणं हा प्रेरणादायी संदेश देण्यात आला होता. यंदाचे कमिटी अध्यक्ष चेतन गुरव यांनी सांगितलं की महाराजांचा इतिहास अनंत काळापर्यंत तरुणांना प्रेरणा देणारा आहे. या मिरवणुकीत सर्व जाती धर्माचे तरुण तरुणी अबालवृद्ध एकत्र येत असतात. महाराजांची ही शिकवणच आहे, सर्व धर्म समभाव. एकीकडे तरुण राजकारणात अडकलाय, मात्र या जयंती निमित्त सर्व एकत्र येतात. नेरळ पोलिसांनी देखील रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या मिरवणुकीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करून ठेवला होता.
महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.